नमस्कार, मी शीतल राजे शिर्के. लोकवृत्त मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहुयाच्या ठळक घडामोडी. कास्टची उंची वाढवण्याचा मार्ग मोकळा, काम लवकरच सुरू होणार. आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले. लोंढकळणाऱ्या वीज तारांमुळे दुर्घटनेचा धोका. वाकलेले खांब उघड्या डीपीमुळे शेतकरी व नागरिक त्रस्त. विनापरवाना लाकूड वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल. सांगलीत काविताच्या शिंगेची तस्करी उघडकीस. शिंगांसह चार चाकी वाहने जप्त, दोघांना अटक. महाबळेश्वरच्या टोलला स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. कोल्हापूरमध्ये इडली अँड कामत या नावाचा बेकायदेशीर वापर, विक्रम कामत यांची तक्रार. 2,40,000 कर्ज सवलत, पहिल्या घरासाठी सरकारची नवीन योजना. बातमीपत्र सविस्तर. सातारा शहराचा जीवनदाता असलेल्या कास धरणाची उंची वाढवण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. धरणाचा पाया खोदण्यासाठी वन विभागाने झाडे तोडण्याची मंजुरी दिली आहे, अशी माहिती आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिली. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी कास धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला. कास धरणाची उंची वाढवली तर सातारा शहरासह आजूबाजूच्या 15 गावांचा पाणी प्रश्न संपुष्टात येईल. ही दूरदृष्टी ठेवून हा प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्धार केला. सातारा नगरपालिकेने कास धरण उंची वाढवण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला, मात्र प्रस्ताव मंजूर करण्यासाठी अनेक अडथळे निर्माण झाले. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने सर्व अडचणी दूर झाल्या. कास धरण उंची वाढवण्यात अडथळा ठरलेल्या विविध प्रकारच्या परवानग्या पाठपुराव्यामुळे सातारा नगरपालिकेने मिळवल्या. दरम्यान उंची वाढवण्याच्या कामासाठी धरणाच्या पाया खोदण्यासाठी अडथळ ठरणारी झाडे तोडणे आवश्यक होते, मात्र याची परवानगी राष्ट्रीय हरित लवाद किंवा उच्च न्यायालयाकडून घ्यावी अशी अट पर्यावरण व वन विभागाने घातली होती. पर्यावरण व वन विभाग दिल्ली, भोपाळ, महसूल व वन विभाग मुंबई, पर्यावरण विभाग मुंबई, अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक नागपूर, उपवनसंरक्षक सातारा, प्रधान सचिव जलसंपदा विभाग, सदस्य सचिव पर्यावरण विभाग महाराष्ट्र आदी विभागांच्या अधिकाऱ्यांना कास पठार आणि कास धरण यातील फरक पटवून दिल्यानंतर संबंधित विभागांनी प्रकल्पाच्या कामाला परवानगी दिली, असेही पत्रकात म्हटले आहे. जिल्ह्यातील अनेक गावात, वाड्या, वस्त्यात व शेतात वाकलेले वीज खांब धोकादायक स्थितीत उभे आहेत. शेतातून केलेल्या या तारा हाताला येत असल्याने शेतकऱ्यांसह जनावरांचाही जीव धोक्यात आला आहे. अनेक गावात वीज खांबांची भयावह अवस्था असून अनेक गावातील शेतात वीज खांब वाकलेले आहेत. वीज वाहन तारा जमिनीवरून हाताला येईपर्यंत खाली आले आहेत. अनेक वीज खांब मजबूत पद्धतीने शेतात न रवल्याने अनेक खांब पुन्हा वाकले आहेत. अनेक ठिकाणी वीज वाहन तारा पुन्हा जमिनीवरून हाताला येतील अशा अवस्थेत लटकत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेकदा या वीज तारांना स्पर्श होऊन जबरदस्त पॉवरचा शॉक लागण्याची शक्यता असते. शेतकऱ्यांनी वीज महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे वाकलेले विजेचे खांब तातडीने उभे करावेत, तारांचा ताण काढावा अशी वारंवार विनंती केली आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच अधिकारी व कर्मचारी पळापळ करणार का, असा सवाल कळंबे तालुका वाई येथील शेतकरी हनुमंत शिवतरे यांनी उपस्थित केला असून लवकरात लवकर यावर उपाययोजना करण्याची विनंती देखील केली आहे. कराड ढेबेवाडी परिसरात रात्र गस्त करताना विनापरवाना लाकूड वाहतूक करणारे 2 ट्रक व 2 ट्रॅक्टरवर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41(2) ब नुसार वन विभागाने गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली केली. 2 ट्रक व 2 ट्रॅक्टर लाकूड मालासह जप्त करून कराड वनपरिक्षेत्रातील वराडे रोपवाटिकेत ठेवले आहेत. पाटील यांच्याकडे फिरत्या दक्षता पथकाचा अतिरिक्त पदभार आहे. त्याअंतर्गत ढेबेवाडी परिसरात रात्र गस्त करताना ही वाहने आढळून आली. सांगलीत काविटाच्या शिंगाची तस्करी उघडकीस आली आहे. या प्रकरणी काविटाच्या शिंगांसह चार चाकी वाहने जप्त केली असून चौघांना सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे. सांगली शहर पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे यांच्या पथकाने सांगली इस्लामपूर रोडवर मारुती सियाज गाडीची तपासणी केली असता या गाडीमध्ये काविटाची शिंगे असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी पोलिसांनी कसून चौकशी केली असता सदरचे शिंग हे विक्रीसाठी पुण्याला नेले जात असल्याची माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे कृष्णा मोहिते, अतुल कल्याणी, महेश मोहन राव आणि चंद्रकांत कांबळे या चौघांना सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे. या चौघांकडून काळविटांचे शिंगासह मारुती सियाज आणि 4 मोबाईल असा 13,35,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेला एक आरोपी राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचा अध्यक्ष आहे. यातील आरोपी हे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याने ही आंतर जिल्हा टोळी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाबळेश्वरच्या टोल बाबत गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी वादग्रस्त ठेक्याला स्थगिती दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की पर्यटन स्थळ असलेल्या महाबळेश्वर नगर परिषदेचे प्रदूषण कर व प्रवासी कर वसुली ठेका निवडीसाठी दिनांक 20 ऑक्टोबर 2016 रोजी 3 वर्षासाठी राज्यातील नामांकित ठेकेदारांकडून ऑनलाईन निवेदा मागवण्यात आल्या होत्या. याला पहिल्या वर्षी प्रतिसाद न मिळाल्याने दुसऱ्यांदा जाहीर निवेदा प्रसिद्ध केली. यावेळी सातारचे ठेकेदार चंद्रकांत जाधव 3,84,24,375, नागपूरचे ठेकेदार खळदकर कन्स्ट्रक्शन 3,41,07,562 व पुणे येथील ठेकेदार मोमिन एंटरप्राइजेस 3,79,65,180 अशा रकमेचा ठेका मिळवण्यासाठी निविदा व अनामत रक्कम भरली. त्यानंतर जाणीवपूर्वक जास्त बोलणी करणाऱ्या ठेकेदाराला कागदपत्राचे निमित्त साधून ठेक्यापासून वंचित ठेवले. त्यामुळे नगर परिषदेचे 3 वर्षात 1,29,50,439 एवढ्या रकमेचे नुकसान करणारी ठरली. याबाबत कर ठेका वसुलीचे ठेकेदार चंद्रकांत जाधव व सलीम बागवान, सुनील साळुंखे व महाबळेश्वरच्या नागरिकांनी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी या अन्यायग्रस्त कर वसुली ठेक्याला स्थगिती देऊन या प्रकाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईमधील विक्रम विठ्ठल कामत यांचे कामत हॉटेल्स अँड रेस्टॉरंट हे हॉटेल व्यवसायातील अग्रगण्य नाव आहे. त्यांच्या कामत या नावाचे ट्रेडमार्क व कॉपीराइट रजिस्टर असून कोल्हापूरमध्ये त्यांच्या नावाचा बेकायदेशीर वापर होत असल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिराजवळ रेस्टॉरंट नामे इडली अँड कामत याचे मालक श्री दीपक दिनकर थोरात यांनी श्री विक्रम कामत यांच्यासोबत फ्रँचायझी करारनामा केला होता. करारनाम्याच्या शर्यतीचे उल्लंघन केल्यावरून कामत कंपनीने श्री दीपक थोरात यांचा करारनामा रद्द केला. त्यानंतर दीपक थोरात यांनी कामत या नावाचा वापर करून इडली अँड कामत या नामे वेगवेगळ्या ठिकाणी रेस्टॉरंट उघडले. ही बाब श्री विक्रम कामत यांच्या लक्षात आल्याने त्यांनी दीपक थोरात यांना लेखी नोटीस लिहून कळवले की त्यांनी कामत या ट्रेडमार्क रजिस्टर नावाचा वापर करून रेस्टॉरंट व्यवसाय चालू नये, अन्यथा त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याबाबतची माहिती श्री विक्रम कामत यांनी कोल्हापूरमधील ग्राहकांच्या माहितीसाठी वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली होती. तरी सुद्धा दीपक थोरात हे कामत या नावाचा वापर करून लोकांना हे रेस्टॉरंट कामत या ग्रुपचे आहे असे भासवून त्यांची दिशाभूल करीत राहिले व कामत कंपनीची फसवणूक करणे चालूच ठेवले. म्हणून श्री विक्रम कामत यांनी त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी श्री उपेंद्र जळगावकर यांची नियुक्ती केली. त्यानुसार श्री जळगावकर यांनी कोल्हापूर येथील रेस्टॉरंटची पडताळणी केली व खात्री पटल्यानंतर त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचा तपास PSI श्री राजेंद्र बुदकर करीत आहेत. लोकांनी अशा दिशाभूल करणाऱ्या रेस्टॉरंट पासून सावध राहावे असा इशारा सुद्धा श्री जळगावकर यांनी ग्राहकांना केला आहे. तुम्ही जर तुमचे पहिले घर घेत असाल तर तुम्हाला 2,40,000 फायदा होणार आहे. सरकारने अशा गृहकर्जांवर सबसिडी देण्याचे ठरवले आहे. बांधकाम आणि घर खरेदी यांना वेग देण्यासाठी तसेच 2022 सालापर्यंत सर्वांना पक्की घरे उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने आता सबसिडीचे 2 स्लॅब केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 डिसेंबरला जी घर खरेदी योजना जाहीर केली त्याचे तपशील आता स्पष्ट झाले असून उत्पन्नाच्या आधारे सबसिडी देण्याचा उल्लेख त्यात आहे. वार्षिक उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी असेल तर 6 लाखापर्यंतच्या कर्जावर 6.5% सबसिडी दिली जाईल. कर्जाची रक्कम कितीही असली तरी 6 लाखापर्यंतच्या कर्जावरच ही सवलत असेल. गृह कर्जाचे व्याज 9% असेल. पहिल्या 6 लाखांवर 2.5% व्याज आकारले जाईल. उरलेल्या रकमेवर मात्र कर्ज घेणाऱ्यांना 9% व्याज द्यावा लागेल. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार.